एकंदरीत राज्यात कोविडच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येते, याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राजेश भैया टोपे आहेत. सर, मला काय सांगाल की राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढते आहे? नाही, राज्यात नक्कीच हा चिंतेचा विषय नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच आहे. आणि रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे दोन गोष्टी होत आहेत की काही जिल्ह्यांमध्ये जिथे पॉझिटिव्हिटी रेट खूप जास्त आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये कदाचित ज्या काही आरोग्याची व्यवस्था आहे, मग बेड्स असतील, डॉक्टर्स असतील, औषधोपचार असेल, अन्य गोष्टी असतील, ह्या जर कुठेही असं वाटलं की साधारणपणे आता 10-20% साधारण व्यवस्था राहिलेल्या आहेत, बाकीचे भरलेलं आहे सगळं, तर आपण अशा वेळेस लॉकडाऊन करावं अशी एक संकेत असतात. आणि म्हणून ज्या जिल्ह्यांमध्ये खूप पॉझिटिव्हिटी रेट आहे तिथे नक्कीच तिथे जिल्हे आपण बंद करतो आहे. फक्त त्यातलं एक जरा महत्त्वाचं काही गोष्टी दुरुस्त करायला हवं. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही सांगितलं की अनेक जिल्ह्यांमध्ये असं होतं आहे की काही 5 दिवसासाठी लॉकडाऊन करतात, काही फक्त रात्रीच लॉकडाऊन करून करतात, किंवा फक्त रात्रीचा कर्फ्यू असतो, काही 8 दिवसाचा करतात. तर खरी चेन ब्रेक करण्यासाठी 15 दिवसाचा तरी किमान कालावधी लागेल. आणि असे ICMR चे पण रूल्स आहेत आणि असं सगळ्यांनी मिळून आपण हे करण्याची गरज आहे. कारण ह्या ज्या काही कलेक्टर्स जे काही केल्या करतायत सध्या, हे डिझॅस्टर मॅनेजमेंट ॲक्ट खाली करतायत, हे इपिडेमिक डिझीज ॲक्ट खाली नाही करत आहे. त्यामुळे डिझॅस्टर मॅनेजमेंट ॲक्ट खाली ज्या काही केल्या जातात अशा वेळेस कलेक्टरनी एक बघितलं पाहिजे की जे काही शास्त्र आहे, किमान एखादा व्यक्ती इन्फेक्ट झाला की तो इन्फेक्ट झाल्यानंतर 5 दिवसानंतर तो सिम्प्टम दाखवतो, लक्षणं दाखवतो, आणि त्याच्यानंतर 10 दिवस त्याला बरे व्हायला लागतात. आणि म्हणून एकंदर दिवस साखळी म्हणजे त्याचा पूर्ण बऱ्या होण्याचा 15 दिवसाचा कालावधी आहे. हा 15 दिवसाचा कालावधी जोपर्यंत आपण त्याला वेगळं ठेवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने साखळी तुटणार नाही. आणि म्हणूनच 15 दिवसाचा कालावधी हा मिनिमम पाहिजे असं आरोग्य विभागाचं पण मत आहे आणि असं ICMRचं पण मत आहे. तर हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं आहे. मला वाटतं 2 तारखेच्या नंतर चर्चा करून याबाबत राज्यस्तरावरच जो काही निर्णय घेता येईल तो घेऊ असं त्यांनी सांगितलं आहे. मृत्यूदरातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यात विरोधक भारतीय जनता पार्टीचे काही मोठे नेते आरोप करत आहेत की केंद्राकडून जी लस राज्याला दिली जाते ती लसीचा पूर्णपणे वापर केला जात नाही. नाही नाही, लसीकरणाच्या बाबतीत तर माझं असं म्हणणं आहे की आणखीन जास्त डिमांड आमची आहे. आणि लस आज आम्ही 3 लाखच्या गतीनं आम्ही करतो आहोत. मला असं वाटतं की जसं आता जावडेकरांनी काही ट्विट करून सांगितलं की दुप्पट गती वाढवा, तर गती वाढवायचं चॅलेंज आम्ही नक्कीच स्वीकारतो. फक्त प्रश्न एवढाच आहे की त्याच गतीनं आम्हाला वॅक्सिनचे डोसेसुद्धा उपलब्ध झाले पाहिजेत. आम्ही जिथे जिथे कोल्ड चेन आहे, ज्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत हे आहे काय म्हणायचं, डॉक्टर्स उपलब्ध आहेत, AEFI म्हणजे लसीकरण झाल्यानंतर 1/2 तास जे आपण बसवतो आणि काही लक्षणं आढळले तर त्यांच्यावर उपचार करतो, तर या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आपण लसीकरणाचं सेंटर सुरू करावं असं ठरवल्या गेलेलं आहे. आणि त्यामुळे सेंटर्स आम्ही वाढवू आणि लसीकरणाला सगळ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना मी तर म्हणेल जबाबदारी दिली पाहिजे. आणि सर्वांनी आपापल्या पद्धतीनं 45 वर्षाच्या वरचे लोक निश्चित प्रकारे लसीकरणासाठी आणले पाहिजे आणि लसीकरण करून घेतलं पाहिजे असं आव्हान आणि विनंती मी महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण लोकांना या निमित्ताने करतो. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन आहे का? माननीय मुख्यमंत्री महोदय लॉकडाऊनच्या संदर्भातील निर्णय घेतील. मला एवढंच वाटतं की वाढत असलेल्या संख्येच्या दृष्टीनं अपुऱ्या पडू नयेत हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. त्याचा अंदाज घ्यावा लागतो आणि त्याच्या अंदाजानुसार योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. परंतु या संदर्भातला निर्णय मला वाटतं 1 तारखेच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून घेतील. निश्चितपणे 1 तारखेच्यानंतर राज्यात लॉकडाऊनसाठी निर्णय घेण्याची शक्यता मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लक्ष्मण सोळंके, साम TV न्यूज, जालना.